शिवसेनेचे नेते संजय राऊत जे आहेत ते मोर्चात सहभागी झालेले आहेत। मोर्चा जो आहे तो या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि नाशिकमध्ये ड्रग्स विरोधातल्या कारवाईसाठी संजय राऊत यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा मोर्चा सुरू झाला। राऊत साहेब प्रचंड गर्दी बघायला मिळते, उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आणि विशेष म्हणजे विद्यार्थी पण सहभागी झालेत। ही आनंदाची गोष्ट आहे की जागरूकता अवेअरनेस हे स्पष्ट दिसतंय। नागरिक पालक विद्यार्थी सगळे उतरलेले आणि हे महत्त्वाचं, ही लढाई रस्त्यावरची आहे। सरकारला जमत नसेल तरी शक्ती उतरली आहे रस्त्यावर। या सगळ्या मोर्चामुळे कुठेतरी सत्ताधाऱ्यांचे धावे दणाणले आहेत, एवढी गर्दी बघून आता कारवाई करणं गरजेचं आहे। कोडगे आहेत ते, कोडगे आहेत। राऊत साहेब ज्या पद्धतीनं काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? ओएसिस फर्टिलिटीने आता 90,000 सोडप्यांचं आयुष्य आनंदाने भरलं आहे। आजच कॉल करा 78 25 89 36 00 वर आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। कारवाई झाली मधल्या काळात भाजपकडनं श्रेय घेतला जात आहे, ती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते म्हणून कारवाई झाली। शिवसेनेनं आवाज उठवल्यावर त्यांचे धाबेदान आणले आणि या कारवायांचे फार्स झाले। दोन मंत्री आणि काही आमदार यांना हप्ते मिळतात या प्रकरणात, हे गृहमंत्र्यांना माहिती आहे। आपण यांचे नावं जाहीर करणार। आपण बघतोय की संजय राऊत यांच्या नेतृत्वात हा विराट असा मोर्चा जो आहे तो नाशिकमधून निघालेला आहे आणि उत्स्फूर्त प्रतिसाद या मोर्चाला बघायला मिळतो। आपण बघतोय मागे प्रचंड गर्दी जी आहे ती या ठिकाणी बघायला मिळत आहे, त्याच्यामुळे ड्रग्सच्या विरोधातला हा शिवसेनेचा मोर्चा निश्चितपणे यशस्वी झाला असं म्हणावं लागेल। कॅमेरा पर्सन आकाश येवले सह मी चंदन पूजा अधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।